आयत व चौरस यांच्या परिमितींची सूत्रे मुलांनो आयत व चौरस यांसारख्या आकृत्यांची परिमिती आपण सूत्रांचा वापर करून सुद्धा काढू शकतो तर मग आपण बघूया आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणजेच लांबी दोन वेळा व रुंदी दोन वेळा असते म्हणून आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले रुंदी या सूत्रावरून आपण काही उदाहरणे सोडवूया उदाहरणार्थ समजा एका आयताची लांबी सात सेंटीमीटर व रुंदी तीन सेंटीमीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती आता सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवू आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी बरोबर दोन गुणिले सात सेंटीमीटर अधिक दोन गुणिले तीन सेंटीमीटर बरोबर चौदा अधिक सहा सेंटीमीटर बरोबर वीस सेंटीमीटर म्हणून आयताची परिमिती वीस सेंटीमीटर आहे यामध्ये आपण लांबी सात सेंटीमीटरची दुप्पट व रुंदी तीन सेंटीमीटरची दुप्पट केली व दोनही दुपटींची बेरीज करून परिमिती काढली उदाहरण दोन समजा लांबी बारा सेंटीमीटर व रुंदी आठ सेंटीमीटर असेल तर त्या आयताची परिमिती किती असेल आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी बरोबर दोन गुणिले बारा सेंटीमीटर अधिक दोन गुणिले आठ सेंटीमीटर बरोबर चोवीस अधिक सोळा सेंटीमीटर बरोबर चाळीस सेंटीमीटर म्हणून आयताची परिमिती चाळीस सेंटीमीटर असेल अगदी बरोबर चौरसाची परिमिती मुलांनो तुम्हाला हे माहीतच आहे की चौरसाला चार बाजू असतात आणि त्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी असते उदाहरणार्थ माझ्याकडे हा चौरसाकृती बॉक्स आहे त्याच्या एका बाजूची लांबी सहा सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती होईल चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी बरोबर चार गुणिले सहा बरोबर चोवीस सेंटीमीटर म्हणून या चौरसाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे बरोबर आता समजा चौरस ए बी डी मध्ये बाजू ए बी बरोबर पाच सेंटीमीटर आहे तर चौरस ए बी सी डी ची परिमिती किती असेल चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजूची लांबी बरोबर चार गुणिले पाच बरोबर वीस सेंटीमीटर म्हणून चौरस ए बी सी डी ची परिमिती बरोबर वीस सेंटीमीटर आहे फारच छान